वेल्लेते उस परिषदेचे आयोजन विग्नर सहकारी साखर कारखाना व नेटाफिम ठिबक सिंचन यांच्या विद्यमाने वेल्लेतील आराधना मंगल कार्यालयात ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन लाभावे या उदात्त उद्देशाने विग्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांच्या संकल्पनेतून ऊस परिषदेचे आयोजन गावोगावी करण्यात येत होते। त्याचाच एक भाग म्हणून बेल्ले येथे ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी विग्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक शेठ गोलप, अरुणजी देशमुख सर व्यवस्थापक व प्रमुख कृषी विद्या विभाग नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी शेतकऱ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले। यावेळी विग्नर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। ऊस परिषदेला मान्यवरांसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाने या ऊस परिषदेची सांगता झाली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुलेसाहेब यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप जाधव साहेब यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ला। या भागामध्ये आयोजित केलेल्या आहे या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय कारखान्याचे चेअरमन सतीश दादा त्याचबरोबर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लागणार आहे ते अरुणजी देशमुख त्याचबरोबर ठिबक सिंचनच्या बाबतीत नव्याने जे मार्गदर्शन करणार आहे ते राजकुमार माळी साहेब सर्व संचालक माझे सर्व संचालक सर्व पदाधिकारी कारखान्याचे अगदी भास्कर गुले साहेब असते त्यांचे सगळे सहकारी समोर बसलेले प्रत्येक प्रलंबनाची माणसं नाव घेणे इतके मोठे आणि प्रगतीशील शेतकरी अनेक संस्थांमध्ये कार्यरत असणारे त्यामध्ये बाजार समितीचे मुख्य सहकारी पांडुशेट्टी आले असे सर्वच मान्यवर उमेदवारी बघितली तर असते ऊस पीक परिसंवाद ऊसाच्या बाबतीत नवीन नवीन प्रयोग ही बदलती स्पर्धा शेतीमध्ये अनेक प्रकारे वातावरणाच्या बदलामुळं शेती काही वेळेला अडचणी देते आहे त्यासाठी आदरणीय चेअरमन दादांचं सतत हे ध्येय असतं तर मी माझ्या समाजाला शेतकऱ्यांना नवीन काही देऊ शकतो नवीन त्यांच्यासाठी काही करता येईल आणि म्हणून आपण हे पीठ परिसंवाद घेत आहे। बऱ्याच ठिकाणी झाले माध्यमांवर आमच्या भागापासून त्याची सुरुवात झाली आज आपल्याकडे येतो अतिशय चांगल्या पद्धतीने माणसं मार्गदर्शन करतात। आपण सगळेजण एक अनुभवी आणि सातत्याने नवीन प्रयोग करणारे शेतकरी आणि ऊसामध्ये निश्चित हा बऱ्याच प्रकारचा बदल आलेला आहे त्याबरोबर बदल तर हवामान या वर्षाचा पावसाळा अगोदर सांगितलं तर पाऊस सरासरी येत आहे नंतर त्यांचा पाऊस होत नाही परत त्यांचा पाऊस आहे म्हणजे ह्या ज्या आहे अडचणी ह्या सगळ्या शेतकऱ्यांना अप्रत्यक्षात येणारे संकट आहे आणि त्याला सगळ्यांना सामोरं जायला म्हणून आपण हा एक ह्याच्यातला छोटासा प्रयत्न करतो तर यातून सगळ्यातून मार्ग काढून आपण आपलं मोस्टली किंवा सगळे पिकं आपण कशा पद्धतीनं त्याचं संगोपन करून जास्तीत जास्त उत्पादन कसं करू बरेच शेतकरी चांगल्या पटीत उत्पादन करणारे आहेत दादा त्यांच्या भाषेत।